नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राहुरी ॲग्रो अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी शिवप्रसाद शिवदास गुंजकर. तुम्हाला जी काही MCERCET ची बॅच आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे तो शिकवणार आहे. तर त्यामध्ये मी सर्वप्रथम तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव शिवप्रसाद गुंजकर. मी माझं ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये आदित्य कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बीड येथून पूर्ण केलेलं आहे. तसेच त्यानंतर मी जे काही एक्झाम आहेत आपल्या MCERPGCET असेल किंवा ICAR असेल त्या पण दिलेल्या. तर त्यामध्ये पण ICAR मध्ये माझा जो आहे तो 7 रँक होता. आणि त्यासोबत सोबतच जे आपलं काही MCR आहे MCR मध्ये पण मी 5th रँकर होतो. तर त्या MCR थ्रू मी राहुरी कृषी विद्यापीठ जे आहे आपलं त्यामध्ये फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग या डिसिप्लिन मध्ये एमटेक साठी ऍडमिशन घेतलेलं. त्यानंतर तिथून 2019-21 मध्ये मी एमटेक पूर्ण केलं. त्यानंतर PhD साठी जी ICAR ची एक्झाम असते ICAR PhD CET ती दिल्याच्या नंतर त्यामध्ये त्या थ्रू माझं जे IRI न्यू दिल्ली आहे तिथं फार्म मशिनरी अँड पॉवर इंजिनिअरिंग मध्ये PhD साठी ऍडमिशन झालेलं. फर्स्ट इयर मध्ये तिथं मी सध्या IRI न्यू दिल्ली मध्ये आहे. त्या अकॅडमिक सोबत सोबतच मी जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत जसे की बँकिंग असेल किंवा ॲग्रीएमपीएससी असेल त्या पण दिलेल्या. तर जी मागची जी IBPS AFO होती 2023-24 ची त्यामध्ये पण इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यासोबत सोबतच जे ॲग्रीएमपीएससीच्या 2 ऍड झाल्या होत्या 2021 ची आणि 22 ची त्या दोन्ही ऍडचे इंटरव्ह्यू पण दिलेले आहेत. आणि त्या दोन्हीमध्ये सोबत सोबतच अकॅडमिकचं पण कोलॅबोरेशन मध्ये सुरूच आहे. तर सध्या जी काही आपली बॅच आहे MCERPGCET त्यामध्ये मी तुम्हाला जो आहे का मेंटॉर म्हणून ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी काम करणार आहे. या बॅच मध्ये सध्याचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये आपण थोडं शॉर्ट मध्ये जो सिलेबस आहे किंवा मग क्वेश्चन कसे येऊ शकतात किंवा काही हे सगळं बघणार आहे. आणि जे जेव्हा काही आपली बॅच सुरू होईल त्या बॅच मध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये जो काही आपला सिलेबस आहे परत त्या जसं काही काही जो पार्ट असेल त्याचं कन्सेप्ट काय आहे हे पूर्ण जे आहे का डायग्रामॅटिकली आपण पूर्ण समजून घेणार. तर आपण आज थोडंफार जे आहे का ते सिलेबसचं इंट्रोडक्शन जो सिलेबस आहे तो बघूयात. तर यामध्ये हा बघा हा जो काय आहे तो आपला जो MCERने दिलेला जो PGCET चा सिलेबस आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं ऍग्रिकल्चर साठी तर यामध्ये जो वेटेज आहे 80% जे वेटेज आहे ते पूर्ण कशाला येतं BSc ऍग्रिकल्चर. तर BSc ऍग्रिकल्चर मध्ये जे काही आपलं एंटोमोलॉजी आहे पॅथॉलॉजी आहे ते सगळे सब्जेक्ट प्लस ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे जे काही सब्जेक्ट आहे ते पण यामध्येच इन्क्लूड आहेत. तर यामध्ये जे काही ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं वेटेज आहे आपलं ते पूर्ण किती यापैकी 4% जे वेटेज आहे ते आपल्याला जे आपले अदर जे सब्जेक्ट आहे त्यासोबत सोबतच ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे पण 4% वेटेज या 80% पैकी आहे. तर यामध्ये जवळपास आपल्याला जे ऍग्रिकल्चर इंजिनिअर आहे त्याचे पूर्ण 8 क्वेश्चन येतील. त्यासोबत सोबत या सर्वांसोबत जसं काही अदर अलाइडला जे वेटेज आहे BSc हॉर्टिकल्चर साठी असेल फॉरेस्ट्री साठी असेल ते ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग साठी पण थोडं वेट 3% जे वेटेज आहे ते पण आपल्याला ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं पण या ऍग्रिकल्चरच्या PGCET मध्ये भेटतं. तर या 3% मध्ये आपल्याला पूर्ण 6 क्वेश्चन भेटतील. तर मग हे 8 + 6 एकूण आपल्याला किती 14 क्वेश्चन जे आहेत ते 14 क्वेश्चन जे आहेत ते पूर्ण आपल्याला वेटेज मधनं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे PGCET मध्ये भेटतील. तर या क्वेश्चन सोबत सोबतच जे काही आपले सब्जेक्ट आहेत ॲग्रोनॉमी असेल सॉइल सायन्स असेल तर ॲग्रोनॉमी मध्ये जो काय आपला टिलेजचा पार्ट आहे तर या टिलेज मध्ये पण ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा जो प्रायमरी टिलेज इम्प्लिमेंट असतील सेकंडरी टिलेज असेल किंवा जो सब सॉयलर असेल रोटावेटर असेल या वेळेसचे जे क्वेश्चन आहेत ते पण आपल्याला ॲग्रोनॉमी मध्ये पाहायला भेटतील. त्यासोबत सोबतच ॲग्रोनॉमी मध्ये जो आपला इरिगेशनचा पार्ट आहे त्या इरिगेशन मध्ये पण आपल्याला जो इरिगेशन अँड ड्रेनेज इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे ऍग्रिकल्चर इंजिनिअर त्याचे पण क्वेश्चन पाहायला भेटतील. अजून जर पाहायचं म्हटलं तर जो आपलं SWC आहे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन त्याचे पण जे ॲग्रोनॉमी आहे त्या ॲग्रोनॉमी मध्ये आपल्याला बरेचसे क्वेश्चन पाहायला भेटतील. त्यासोबत सॉइल सायन्स आहे सॉइल सायन्स मध्ये पण इरोजन असेल किंवा सॉइल कन्झर्वेशन असेल त्याच्या बंडिंग टेरेसिंग मेथड असतील त्याचे पण क्वेश्चन बघायला भेटतील. तर यामध्ये आपण या 14 सोबत सोबतच अजून 2 ते 4 क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतील म्हणजे 16 ते 18 क्वेश्चन जवळपास ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे आपल्या पूर्ण PGCET ला असतील. 14 तर फिक्स आहेत पण जे बाकीचे क्वेश्चन आहेत एक्स्ट्रा 4 ते ऍग्रिकल्चर मधले असतील पण ते ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या थोडेफार रिलेट असतील. तर त्यामध्ये आपण ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं नेमकं काय काय सिलेबस आहे तो थोडाफार पाहूयात. तर बघा जे काय आपलं ऍग्रिकल्चर मध्ये जे काय ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत ते जवळपास 4 ते 5 कोर्सेस आहेत. त्यामध्ये जो पहिला कोर्स आहे तो आहे इंजिन 232 चा. त्या टायटल बघा फार्म मशिनरी अँड पॉवर आहे. तर यामध्ये जे काय आपण बेसिक मध्ये शिकणार आहोत ते सगळं काय काय बघा स्टॅटस ऑफ फार्म पॉवर इन इंडिया म्हणजे यामध्ये आपण जे करंटचा डाटा आहे हा करंटचा डाटा पूर्णपणे शिकणार आहोत. जर सिलेबस बघायला गेला तर हा सिलेबस जर तुम्ही पाहिला तर हा सिलेबस पूर्णपणे तुम्हाला मोस्ट ऑफ दी म्हणजे असं नाही की MCERला फक्त होईल हाच सिलेबस पूर्ण तुम्हाला ऍग्रीएमपीएससीला पण आहे. जे तुमची काय ऍग्रीएमपीएससी आहे त्यामध्ये पण तुम्हाला हा कॉपी पेस्ट सिलेबस पूर्णपणे पाहायला मिळेल. जे 16 मार्कचं वेटेज आहे त्या 16 मार्क मध्ये हा सिलेबस तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ह्या जो क्वेश्चन आहे
यावरचे बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला ऍग्री एमपीएससी मध्ये सध्या पण आलेले होते. जसं की आता हे बघा कुठलं आहे, जर हे पाहिलं वर्किंग प्रिन्सिपल ऑफ आयसी इंजिन, तर यामध्ये जे कम्प्रेशन रेशो आहे ते कम्प्रेशन रेशोवर एक क्वेश्चन होता मागच्या वेळेस ऍग्री एमपीएससीला, आणि यावेळेस पण क्वेश्चन या पार्ट वरती होता, एक दोन क्वेश्चन तरी होते. ऍग्री एमपीएससी सोबत सोबत जे आपलं एएफओ आहे, एएफओ मध्ये पण बऱ्यापैकी क्वेश्चन या पार्टवर होता. आता जर मागचं एएफओ बघायचं म्हणलं तर त्यामध्ये एक याचा रील स्पीड इंडेक्स विचारलेला होता, तर तो पण क्वेश्चन याच पार्टच्या रिलेटेड होता. त्यासोबत सोबतच एक हॅमर एक मिलचा एक क्वेश्चन होता, थ्रेशरचा टाईप, थ्रेशर हार्वेस्टरचा, कंबाईन हार्वेस्टरचा, तो पण याच जे इम्प्लिमेंट आहेत ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मधले त्या पार्ट मधनच आलेला होता. तर यामध्ये बघा आपण स्टॅटस ऑफ फार्म पॉवर इन इंडिया बघणार आहोत. यामध्ये जे काही करंट फार्म पॉवर अवेलेबिलिटी किती आहे पंजाबमध्ये, किती आहे आपल्याकडे, किती आहे, पूर्ण बघणार आहोत. त्यासोबत सोबतच जसं तुम्ही इंटरव्ह्यूला जरी गेली कुठल्या तरी बेसिकली म्हणजे क्वेश्चन असतो तुम्हाला की बाबा पंजाबची फार्म पॉवर अवेलेबिलिटी जास्त आहे तर आपल्या महाराष्ट्राची कमी आहे, तर काय आहे, मग याचा पण आपण थोडंफार डिस्कस करणार आहोत की बाबा याचे कारण काय काय आहेत, फार्म पॉवर अवेलेबिलिटी कशी वाढवता येईल, त्यासाठी गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत, या गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्या आहेत त्या तुम्हाला जे करंटचा पार्ट आहे एएफओला असेल, ऍग्री एमपीएससीला असेल, किंवा ज्या काही एमसीआर आहे त्यामध्ये पण थोडाफार पार्ट युजफुल होऊ शकतो. त्यानंतर सोर्सेस ऑफ फार्म पॉवर आहे, त्यानंतर स्कोप ऑफ मेकनायझेशन आहे, त्यानंतर जे इंजिन आहे आपलं, इंजिन म्हणजे बेसिकली आता आमचं जर पाहिलं तसं स्पेशलायझेशन इंजिन मध्ये असल्यामुळे इंजिनचं पूर्णपणे सोपं जातं, पण जर आपण काहीतरी वेगळं शिकतो, पूर्ण थेरॉटिकल सब्जेक्ट शिकतो ऍग्रिकल्चरचे, आणि त्यासोबत आपल्याला जर इंजिनचा सब्जेक्ट शिकायचा म्हणलं तर आपल्याला कसं वाटतं की थोडं अवघड जाईल असं वाटतं, पण आपण जे आहे या बॅचमध्ये पूर्णपणे जे आपला इंजिनचा सब्जेक्ट आहे तो पूर्ण डायग्रामॅटिकली कसं असतं ते डायग्रामद्वारे पूर्णपणे समजून घेणार आहोत. त्यामध्ये बघा वर्किंग प्रिन्सिपल ऑफ आयसी इंजिन आहे, त्यांचं कम्पॅरिझन ऑफ टू स्ट्रोक अँड फोर स्ट्रोक इंजिन आहे. आपल्या इथं वाटतं की टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक म्हणजे नेमकं काय, आणि कुठं पण इंटरव्ह्यूला गेले, एक्झामला गेले, कुठं पण आपण सेमिस्टरचं जरी पाहिलं आपल्या तरी आपला एक हा जो कोर्स आहे आपल्या सेमिस्टरला, तर यामध्ये असा क्वेश्चन आपला फिक्स असतो की डिफरन्स बिटवीन टू स्ट्रोक अँड फोर स्ट्रोक इंजिन. त्यामध्ये आपण तिथंच आपल्याला समजतं की आपण लिहितोय तर, पण आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये समजते का, तर मग आपण या बॅच मध्ये आहे का ते पूर्णपणे प्रॅक्टिकली कसं आहे ते पूर्णपणे समजून घेणार होतं. जसं की आपण जर कुठली आपल्याला पुढे जाऊन थेरिओटिकल एक्झाम जरी लिहायची असतील तर त्यासाठी पण आपल्याला खूप फायदा होणार आहे याचा. त्यानंतर बाकीचे जे पार्ट आहेत बघा, स्टडी ऑफ डिफरंट कॉम्पोनंट ऑफ आयसी इंजिन, हे पण आपण पूर्णपणे जसं प्रॅक्टिकल तर आपल्याला पॉसिबल नाही, पण जे डायग्राम आहे त्या डायग्रामच्या द्वारे आपण पूर्ण म्हणजे पूर्ण याच्यामध्ये तर नाही पण डायग्राम मध्ये पूर्ण आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर एअर क्लिनिंग सिस्टीम आहे, त्या पूर्ण जे ट्रॅक्टरच्या काही सिस्टीम आहेत त्या पूर्ण आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. त्यानंतर जे आपण इम्प्लिमेंट आहेत बघा, पूर्ण जे काही वेगवेगळे इम्प्लिमेंट हे पूर्ण ट्रॅक्टरच्या सिस्टीम आहे, ते सिस्टीम शिकणार आहोत. जसं की आपला ट्रॅक्टर पूर्ण स्टार्ट कसा होतो, त्या स्टार्ट झाल्यापासून त्याची पूर्ण पॉवर जी आहे ती पीटीओला कशी पॉवर जाते, पीटीओ जो आहे तो पीटीओला बऱ्यापैकी एक्झामवर पीटीओला पण पीटीओवर पण क्वेश्चन असतातच बऱ्यापैकी. जर एएफओचं पाहिलं तर एएफओ मध्ये प्रत्येक वेळेस फिक्स क्वेश्चन असतो की एक तर पीटीओवरती विचारणार किंवा ट्रॅक्टर, त्यामुळे ट्रॅक्टर या गोष्टीशी रिलेटेड प्रत्येक वेळेस एएफओ मध्ये एक तरी क्वेश्चन असतोच तुमचा, पीटीओवर असेल किंवा अदर याच्यावर असेल. तर मग यामध्ये आपण पूर्ण ट्रॅक्टर स्टार्ट कसा होतो, स्टार्ट झाल्यापासून वर्किंग कसं होतं, पॉवर कसं जनरेट होतं, ते पॉवर ट्रान्सफर कसं होतं, परत ट्रान्सफर झाल्याच्या नंतर आपण पाहिलं असेल जनरेट ट्रॅक्टरमध्ये पॉवर जनरेट झाल्याच्या नंतर ती पूर्ण दोन्ही ऍक्सल मध्ये डिवाइड कशी होती, हे पण पूर्ण आपण या कोर्समध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यासोबत सोबत जे काही इम्प्लिमेंट असतो आपण जे इम्प्लिमेंट अटॅच करतो ट्रॅक्टरला, जसं की आपलं एमबी प्लाव असेल, डिस्क प्लाव असेल, त्या इम्प्लिमेंटची पण आपण पूर्ण प्रायमरी आणि सेकंडरी टिलेज इम्प्लिमेंट आहेत, त्याचा बेसिक डिफरन्स काय, परत प्रायमरी कसं वर्क करतं, सेकंडरी कसं वर्क करतं, कुठं कुठलं यूज करायचं, सुटेबिलिटी काय त्याची, परत लाईफ स्पॅन किती आहे त्याचा, परत त्याचा मेंटेनन्स किती आहे, कसं आहे काय नाही, ते पूर्ण आपण यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर इम्प्लिमेंट फॉर हिल ऍग्रिकल्चर, जे काही हिल ऍग्रिकल्चर त्यासाठी पण कुठले इम्प्लिमेंट लागतात हे पण आपण शिकणार आहोत. परत त्यासोबत सोबतच जे इंटरकल्चर ऑपरेशनसाठी आहेत, आपण आता जर सगळ्यात अवघड जर म्हटलं तर काही काही फार्मरला इंटरकल्चरसाठी खूप क्रॉस लागतो, कारण की वीडचा जे वगैरे प्रॉब्लेम आहे, त्यासाठी पण जे काही इम्प्लिमेंट आपण यूज करतो ते पण आपण शिकणार आहोत. त्यानंतर जे कॅलिब्रेशन ऑफ सीड ड्रिल, जे काही सीड ड्रिल असेल ते सीड ड्रिलचं पण शिकणार आहोत. यामध्ये काय असे नवीन नवीन कन्सेप्ट आहेत वगैरे, आता जसं हॅपी सीडर आहे, हॅपी सीडर म्हणजे काय की रोटावेटर आणि सीड ड्रिल यांचं कॉम्बिनेशन करून जे आपण काय सोईंग करतो, ते असे पूर्ण नवीन नवीन जे पार्ट आहेत ते आपण यामध्ये पण शिकणार आहे. तर पूर्ण म्हणजे डायग्रामॅटिकली बघून आपण शिकणार आहे. त्यानंतर फॅमिलायझेशन विथ दी प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट, जे काही स्प्रेअर वगैरे आहेत ते पण शिकणार आहेत. त्यासोबत सोबतच हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग इक्विपमेंट हे पण पूर्ण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर एक जनरल मध्ये मी तुम्हाला सांगतो की जे वर्किंग आहे आयसी इंजिन कसं होतं, आणि त्यामध्ये टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन मधला बेसिक डिफरन्स काय, जनरली आपण हे पण शिकलेलं आहे कोर्सला, पण आपण जे पूर्ण डिटेलमध्ये आहे कसं आपलं एक्झाम लेवल न एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न कसं करायचं त्यामध्ये आपण शिकणार आहोत. तर बघा हा एक टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन मधला बेसिक आपण डिफरन्स बघूया तिथं.
तर जे बेसिक इंजिन आहेत, इंजिनचे दोन मेन टाइप आहेत. एक पहिला असतो तो एक्सटर्नल कंबस्टन इंजिन असतो, एक्सटर्नल कंबस्टन इंजिन असतो, आणि दुसरा असतो तो इंटरनल कंबस्टन इंजिन असतो. एक्सटर्नल कंबस्टन इंजिन म्हणजे काय असतं, ज्यावेळेस आपण एखादी जी पॉवर आहे म्हणजे हीट आहे, ती हीट काय करतो आपण, बॉयलर पाहिलं असतो तुम्ही एखाद्या कारखान्यामध्ये वगैरे, काय बॉयलर असतं, तर मग इकडनं काय करतात ते पूर्ण हीट जी आहे ती जनरेट एका बॉयलर मध्ये करतात, आणि तिकडनं हीट ट्रान्सफर पाईपलाईन द्वारे हीट ट्रान्सफर करून इकडे जे आहे त्याचं युजफुल वर्क करतात. पण जे आपण जे युज करतो जनरली ते इंटरनल कंबस्टन इंजिन युज करतो. म्हणजे काय होतं, आपली मोटरसायकल आहे तर मोटरसायकलच्या मध्ये तिथंच इंजिन असतं, त्या इंजिनच्या म्हणजे आपला पॉवर जनरेट व्हायला दिसत नाही, ते इंजिनच्या मध्ये जे आहे ती पूर्ण पॉवर काय होती तर जनरेट होती. तर मग या इंटरनल कंबस्टन इंजिन हे वर्क कसं करतं ऍक्च्युअली, तर मग यामध्ये काय होतं की इंजिन असतं, आपण फ्युअल टाकतो, तर मग त्यामध्ये दोन टाईपचे इंजिन येतात. एक इंटरनल कंबस्टन इंजिन मध्ये पण परत दोन टाईपचे येतात, एक कुठलं, एक पेट्रोल इंजिन असतं आणि दुसरं असते डिझेल इंजिन असतं. तर मग पेट्रोल इंजिन कुठलं असतं, तर पेट्रोल इंजिन मध्ये काय काय असतात, पेट्रोल इंजिन आता जो कार्बोरेटर आहे बघा, आता जनरली काय असतं की कार्बोरेटर विचारतात तुम्हाला, म्हणजे कुठं पण बघितलं तर आपण ट्रू ऑर फॉल्सला जर एखाद्या बघितलं तर ट्रू ऑर फॉल्स मध्ये एक बेसिक क्वेश्चन असतो की ट्रॅक्टर कार्बोरेटर जो आहे तो डिझेल इंजिन मध्ये वापरला जातो. पण काय असतं की कार्बोरेटरचं फंक्शनच काय की ते काय करतं, एअर फ्युअल जे आहे आपलं ते काय करतं, मिक्स करतं. मग मिक्स एअर फ्युअल जे करतं तर त्यामुळे कार्बोरेटर हा जो वापरतो आपण तो कुठे वापरतो, तर पेट्रोल इंजिन मध्ये वापरतो. तर मग हे पूर्ण जे कन्सेप्ट आहेत ते आपण पूर्ण डिटेल मध्ये जे आहे ते आपल्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ज्यावेळेस आपली बॅच सुरू होईल त्यामध्ये पूर्ण कार्बोरेटर कुठं असतो, कुठल्या इंजिन मध्ये असतो, फंक्शन काय, परत त्याच्यामध्ये फायदे काय होतात, अजून एक चोक असतो बघा, आपण गाडीला बाईक चालू करते वेळेस चोक देतो, तर मग चोकचं फंक्शन काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पूर्ण डिटेल मध्ये शिकणार आहोत या बॅच मध्ये. तर आपण बघत होतो इंटरनल कंबस्टन इंजिन. तर इंटरनल कंबस्टन इंजिन मध्ये काय होतं की जी पॉवर आहे ती पॉवर इंजिनच्या मध्येच पूर्ण तिथं जनरेट होती पॉवर, आणि तिथनच युजफुल टाइमला युजफुल जी हे आहे सोर्सेस आहेत तिकडे पण सप्लाय केली जाते. तर यामध्ये बघा, या इंटरनल कंबस्टन इंजिनचे परत दोन टाईप होतात, कुठले कुठले, एक टू स्ट्रोक इंजिन असतं आणि दुसरं असतं ते फोर स्ट्रोक इंजिन असतं. जनरली हे जे टू स्ट्रोक फोर स्ट्रोक इंजिन आहे यामध्ये जे याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे ते कशावर झालेलं आहे, तर पेट्रोल आणि डिझेल इंजिन, म्हणजे टू स्ट्रोक इंजिन दोन्ही पण असू शकतं, पेट्रोल पण असू शकतं आणि हे पण असू शकतं, पेट्रोल पण असू शकतं आणि डिझेल पण असू शकतं. त्यासोबत फोर स्ट्रोक जे असतं का ते पण दोन्ही असू शकतं, पेट्रोल आणि डिझेल. मग जे मेन क्लासिफिकेशन झालेलं आहे ते याच्यावर झालं की जे क्रँकशाफ्ट असते आपली, त्याच्यामध्ये इंजिन मध्ये एक क्रँकशाफ्ट असते, परत कॅमशाफ्ट असतो, त्यानंतर डिफरेन्शियल असतो, परत बिव्हील गिअर्स असतात, वेगवेगळे गिअर्स असतात, त्यानंतर गिअर परत गिअर बॉक्स असतो. त्या गिअर बॉक्स सोबत काही वेगवेगळे आपल्या जनरली बघा ट्रॅक्टर मध्ये काय होतं माहिती का, जो सीट असती त्या सीटच्या खाली पॉवर जनरेट होती, पण तिथनं परत पॉवर अशी ट्रान्सफर होती. आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल जनरली की बाबा ट्रॅक्टर मध्ये पॉवर तर पुढे जनरेट होती, मग तिकडनं मागं कशी ट्रान्सफर होती पूर्ण, तर यामध्ये इथं ट्रॅक्टरची पॉवर जनरेट झाल्यासाठी इथं एक सीट असतो आपली, सीटच्या नंतर मागे पूर्ण जाऊन इथनं पॉवर 90 डिग्री मध्ये पूर्ण दोन्ही चाकाला ट्रान्सफर झालेली असती. तर मग ही 90 डिग्री मध्ये ट्रान्सफर कशी होती, इथं कुठले कुठले गिअर असतात, या गिअरचा फंक्शन काय, समजा इथं किती 100% पॉवर जनरेट झाली, इथं किती पर्सेंट पॉवर जाती, या दोन्ही चाकाला सेम जाती का. अजून एक तुम्ही पाहिलं असेल बघा की गावाकडे काय होतं आपल्या, की एखाद्या वेळेस ट्रॅक्टर जो आहे तो चिखलामध्ये फसलेला असतो, मग चिखलामध्ये फसलेला असल्यावर एक चाक आहे ते चिखलामध्ये फसलेलं असेल की फक्त चिखलामधलंच चाक फिरतं आणि ट्रॅक्टर पुढं पण जात नाही आणि मागं पण जात नाही, मग अशा वेळेस काय करतात, मग ट्रॅक्टर मध्ये कुठली अशी टेक्नॉलॉजी आहे का की ज्याद्वारे ट्रॅक्टर ऑटोमॅटिक पुढे निघतो. तर मग अशा जे टेक्नॉलॉजी आहेत त्यामध्ये पण एक अजून असतं बघा, डिफरेन्शियल असतं. ज्यावेळेस ट्रॅक्टर चिखलामध्ये असतो त्यावेळेस आपण डिफरेन्शियल जो हे आहे एखादा ड्रायव्हर आहे तो काय करतो, डिफरेन्शियल लॉक टाकतो. त्या डिफरेन्शियल लॉकमुळे काय होतं, जी ट्रॅक्टरच्या दोन्ही चाकाला काय होती, सेम पॉवर जाती आणि आपला ट्रॅक्टर जो आहे का तो चिखलामधनं बाहेर निघतो. मग अशा जी टेक्नॉलॉजी आहे ते पण ट्रॅक्टरमध्ये इनबिल्ड केलेले असतात. तर मग त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग काय, मग यावरती पण ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा डिस्क्रिप्टिव्ह असेल यामध्ये पण क्वेश्चन विचारले जातात. मग जसं की आता समजा विचारलं की आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला की एक्सप्लेन इन डिटेल व्हेरियस कंपोनेंट्स ऑफ ट्रॅक्टर असतील किंवा व्हेरियस सिस्टीम ऑफ ट्रॅक्टर असतील, तर मग आपलं हे पूर्ण सिस्टीम जे आहे ते आपण समजून घेऊ. त्यानंतर तुम्हाला कुठलीही एक्झाम असेल, थेरॉटिकल असेल किंवा ऑब्जेक्टिव्ह असेल, त्यामध्ये एकदम इझिली तुम्ही क्वेश्चन यावरचे टॅकल करू शकता. त्यानंतर हे पूर्ण बघितलं आपण डिफरेन्शियल कसं वर्क करतं काय, नंतर त्यानंतर आपण बघत होतो जे आपलं हे इंजिन आहे टू स्ट्रोक इंजिन आणि फोर स्ट्रोक इंजिन. तर बघा टू स्ट्रोक इंजिन मध्ये काय असतं बेसिकली, हे वर्क कसं करतं, तर क्रँकशाफ्ट जी असते आपली, क्रँकशाफ्ट जी असते त्या क्रँकशाफ्टच्या रोटेशन नुसार जे आहे का या इंजिनचे दोन टाईप आहेत. मग एक क्रँकशाफ्ट आणि दुसरी परत एक असते कॅमशाफ्ट, या दोन्ही मधला डिफरन्स जो आहे तो आपण आता आपण एक शॉर्ट लेक्चर मध्ये बघणार होतो, थोडं वर्किंग बघू. जेव्हा आपण बॅच सुरू आहे त्यामध्ये डिटेल मध्ये कॅमशाफ्ट कशी असती, तिचं वर्क काय आहे, परत कॅमशाफ्ट कशी ऑपरेट होती, परत रिव्हॉल्युशन कसे होतात हे पूर्णपणे आपण बघणार आहोत. तर सध्या बघा क्रँकशाफ्ट जर एक रिव्हॉल्युशन झालं, म्हणजे क्रँकशाफ्ट जी आहे आपली ती पूर्ण एक रिव्हॉल्युशन झालं, तर ते काय असतं, तर टू स्ट्रोक इंजिन असतं. एक रिव्हॉल्युशन म्हणजे किती, 360 डिग्री ती काय होती, तर रिव्हॉल्व होती. जर दोन रिव्हॉल्युशन झाले क्रँकशाफ्टचे, दोन रिव्हॉल्युशन म्हणजे किती, 360 + 360, समजा दोन रिव्हॉल्युशन झाले तर ती किती डिग्री मूव्ह होणार, तर 720 डिग्री मूव्ह होणार. तर यामध्ये जर एकच रिव्हॉल्युशन झालं तर ते असतं टू स्ट्रोक इंजिन, आणि जर दोन रिव्हॉल्युशन झाले तर काय असतं, तर फोर स्ट्रोक इंजिन.
तर बघा, जर या क्रँकशाफ्ट, अजून एक असतो कॅमशाफ्ट असतो, या कॅमशाफ्ट मध्ये काय असतं, जनरली कॅमशाफ्ट काय असतो, तर जेव्हा काही क्रँकशाफ्टच्या हाफ टाइम जो असतो, म्हणजे क्रँकशाफ्ट जर एक वेळा फिरला, एक रोटेशन पूर्ण असं कॅमशाफ्ट जर फिरला क्रँकशाफ्ट, तर हा जो कॅमशाफ्ट आहे तो फक्त अर्धच रोटेशन फिरतो. म्हणजे काय असतो तर क्रँकशाफ्टच्या हाफ रोटेशन न फिरतो तो काय असतो तर कॅमशाफ्ट असतो आपला. मग या टू स्ट्रोक इंजिनच्या केसमध्ये जो हा जो कॅमशाफ्ट आहे तो किती, फक्त अर्धच रोटेशन फिरणार, म्हणजे किती 180 डिग्री मूव्ह होणार. आणि हा जो आपला इकडे जो कॅमशाफ्ट आहे, इकडे किती कॅमशाफ्ट मूव्ह होणार, तर पूर्ण एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट होणार कॅमशाफ्टचं. त्या या कॅमशाफ्ट जो असतो, या कॅमशाफ्ट नुसार पूर्ण जे आपले काही वॉल्स असतात, हे जे वॉल्स आहेत, वॉल्स हे जे फोर स्ट्रोक इंजिन मध्ये जे वॉल्स आहेत का, या वॉल्स इनलेट आणि आउटलेट वॉल, या वॉल्सची ओपनिंग आणि क्लोजिंग जे आहे का, पूर्णपणे तुमच्या कॅमशाफ्टच्या रोटेशनवर डिपेंड असते. म्हणजे काय असतं, जनरली तुमची एक गावाकडे पाहिलं असेल आपल्या, बघा की एक विहिरी असेल किंवा तलाव असेल, तिथे एक इंजिन असायचं, सिंगल सिलेंडर इंजिन असायचं, त्यामध्ये आपण हँडलनी त्याला चालू करायचो. बघा पहिले जनरली रॉकेल वापरायचे, पण आता डिझेल इंजिन असतात ते, तर त्यामध्ये काय करतो आपण, चालू करतो, साईडला एक मोठा चाक असतं बघा, त्याच्या ते चाक जे असतं का, तेच आपला जो असतो तो असतो फ्लायव्हील. तो फ्लायव्हीलचं मेन फंक्शन काय असतं, की जी एनर्जी आहे, जी चालू करते वेळेस आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करायला लागते इंजिनला, ती जो प्रोव्हाइड करतो त्याचं काम कोण करतो, तो फ्लायव्हील करत असतो. तर मग तो इंजिन तुम्ही पाहिला असेल, त्या इंजिन मध्ये काय असतं, की जे वर वॉल्स असतात, हे वॉल्स जे ओपनिंग क्लोजिंगचं काम करतं का, ते पूर्ण कोण करतं, तर कॅमशाफ्ट करतं. तर त्यासोबत सोबतच अजून जे आपलं काही हे आहे, टाइम ऑइल असेल, ऑइलचं पण लुब्रिकेशनचं काम पण या कॅमशाफ्टच्या द्वारे पूर्णपणे पूर्ण करण्यात येतं. खालनं जे आपला संप असतो, ऑइल संप प्रोव्हाइड पूर्ण केलं जातं सिस्टीमला. त्यानंतर बघा, टू स्ट्रोक इंजिन मध्ये काय होतं, तर एक रिव्हॉल्युशन होतं क्रँकशाफ्टचं, आपण बघितलं. तर मग या एक रिव्हॉल्युशन मध्ये काय काय फंक्शन होतात ते बघा. तर जो जे काय आपलं पहिलं जे रिव्हॉल्युशन आहे, हाफ रिव्हॉल्युशन, आता इंजिन मध्ये काय असतात, चार स्ट्रोक असतात. चार स्ट्रोक कुठले कुठले बघा, पहिला जो स्ट्रोक असतो तो असतो हा सक्शन स्ट्रोक, त्यानंतर जो असतो हा कंप्रेशन स्ट्रोक असतो, कुठला तर कंप्रेशन, हा कंप्रेशन, त्यानंतर असतो तो असतो पॉवर स्ट्रोक, आणि त्यानंतर लास्ट असतो तो एक्झॉस्ट. आता यामध्ये काय होतं, जनरली फोर स्ट्रोक इंजिन पाहिलं आपण, फोर स्ट्रोक इंजिन मध्ये काय असतात, टू स्ट्रोक इंजिन मध्ये काय असतात, तर पोर्ट्स असतात. काय असतात तर हे पोर्ट्स आहेत, हे बघा पोर्ट्स, हे टू स्ट्रोक इंजिन मध्ये काय असतात तर पोर्ट्स असतात. आणि जे फोर स्ट्रोक इंजिन असतं, या फोर स्ट्रोक इंजिन मध्ये काय असतात, आपले वॉल्स असतात. काय असतात तर वॉल असतात, एक इनलेट वॉल असतो आणि एक दुसरा असतो तो आउटलेट वॉल असतो. या वॉलची साईज पण व्हॅरी करते प्रत्येक, जर इनलेट वॉल छोटा असतो आणि आउटलेट वॉल जो असतो तो मोठा असतो, हा का असतो, परत किती एमएमचा यामध्ये गॅप असतो, परत इथं जो असतो स्पार्क प्लग असतो पेट्रोल इंजिनच्या केसमध्ये, जे आपण गाडीला बघतो का स्पार्क म्हणतो आपण, स्पार्क प्लग, तर तो पण प्लग असतो यामध्ये. तर मग ते प्लगचं काम काय, परत स्पार्क प्लग जो आहे तो फक्त आपला याच्यामध्ये मोटरसायकल मध्येच असतो, ट्रॅक्टर मध्ये का नसतो तो स्पार्क इंजिन, ते पण आपण पूर्णपणे बघणार आहोत. परत अजून जर काय वेगळं बघायचं म्हणलं, तर ट्रॅक्टर मध्ये डिझेलच फ्युअल युज का करतात, पेट्रोल का युज करत नाहीत. परत अजून जर काय बघायचं म्हणलं, तर आपण हे बघू पहिले, त्यानंतर बघू. तर यामध्ये बघा, जे वॉल्स असतात, तर या वॉल्स बघितले आपण, तर या वॉलची ओपनिंग क्लोजिंग जी होती ती पूर्ण होती कशाच्या, कॅमशाफ्टच्या सहाय्याने होती. तर मग आता बघा, आपण जे पाहिलं सक्शन स्ट्रोक आहे आपला, या सक्शन स्ट्रोक मध्ये काय होतं, हा जो इनलेट वॉल आहे का, हा इनलेट वॉल ओपन होतो आणि आउटलेट वॉल काय असतो तर क्लोज असतो. त्यावेळेस सक्शन स्ट्रोक मध्ये काय होतं, हा जो पिस्टन आहे, ह्याला जे म्हणतात हे टीडीसी म्हणतात, तुम्ही टीडीसी ऐकलं असेल बघा, टीडीसी एक असतं आणि दुसरा असतं ते बॉटम डेड सेंटर असतो. हा जो काय दिलेला आहे का, हा क्रँक केस आहे. यामध्ये एक पिस्टनचा कनेक्टिंग रॉड असतो, त्या कनेक्टिंग रॉडच्या सहाय्याने पिस्टन जो असतो तो काय असतो आपला, याला क्रँकशाफ्टला जॉईंट केलेला असतो. त्यामध्ये इंजिन मध्ये आता वेगवेगळे पार्ट असतात, हा पिस्टन आहे बघा, त्यानंतर हा बोर आहे पूर्ण, बोर म्हणजे काय, ज्यामध्ये पिस्टन इनबिल्ट केला आहे तो काय असतो तर पूर्ण बोर असतो. म्हणत नाही का आपण गाडीचा की बोर पिस्टन, तो हे जो असतो हा पूर्ण काय, बोर आणि पिस्टन असतो. त्यामुळे टीडीसी सेंटर, बीडीसी सेंटर, हे पूर्ण स्ट्रेंथ जी मूव्ह जी हे असती, जी मूवमेंट होती टीडीसी टू बीडीसी, याला काय म्हणतात आपण स्ट्रोक म्हणतो. त्यामध्ये बघा, ज्यावेळेस सक्शन स्ट्रोक मध्ये काय होतं, इनलेट वॉल ओपन असतो, जी बाहेरचं काही एअर फ्युअल असेल किंवा एअर फ्युअल असेल किंवा फक्त एअर असेल, हे काय होती तर यामध्ये पूर्ण मध्ये घेतल्या जाते. त्यानंतर इनलेट आणि आउटलेट वॉल दोन्ही पण ओपन बंद होतात कशामध्ये, सक्शन स्ट्रोकच्या एंडला. आणि त्यामध्ये नंतर कंप्रेशन स्ट्रोक सुरू होतो. कंप्रेशन स्ट्रोक मध्ये काय होतं, जो पिस्टन आहे आपला हा बीडीसी पासून काय होतो तर टीडीसीला जातो, टॉप डेड सेंटर आणि बॉटम डेड सेंटर. या बीडीसी पासून टीडीसीला जाते वेळेस काय होतं, तर इथनं पूर्ण जी एअर आहे ती काय होती, एअर पूर्ण कंप्रेस केल्या जाते.
कंप्रेस करतात या स्ट्रोकला काय म्हणतात मग आपला कंप्रेशन स्ट्रोक असतो. त्यानंतर तिसरा जो स्ट्रोक असतो तो काय असतो पॉवर स्ट्रोक असतो. यामध्ये काय होतं हा पिस्टन वरवर चाललाय, वरवर चालल्यानं पूर्ण यामध्ये एअर आहे. मग एक कंडिशन अशी येते की या पूर्ण एअरची जी कंप्रेशन कॅपॅसिटी आहे ती पूर्णपणे काय झाली असती कमी झाली पूर्णपणे संपून गेली असती. मग तिथे काय होतो एक असा स्फोट होतो आणि स्फोट झाला की हा पिस्टन काय होतो तर खाली येतो आणि या पिस्टनच्या खाली येण्यामुळे जो क्रँकशाफ्ट आहे तुमचा तो क्रँकशाफ्ट कंटिन्युअसली मूव्ह होत जातो. तर मग हा जो हे पूर्ण बघणार आहे आपण डिटेल मध्ये कसा क्रँकशाफ्ट मूव्ह होतो. मग आता ट्रॅक्टर मध्ये पाहिलं तर आपण ट्रॅक्टर मध्ये किती असतात चार पिस्टन असतात आपले, मग ते चार पिस्टन वर्क कसे करतात. त्यानंतर आपण हे पाहिला कुठला आपला पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोक झाल्याच्या नंतर आपला जो असतो तो कुठला असतो तर एक्झॉस्ट स्ट्रोक असतो. तर एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये काय होतं जे काय आपली पॉवर तर जनरेट झाली, पॉवर जनरेट झाल्याच्या नंतर जे फ्युअल जे बर्न झालंय त्या बर्न झालेल्या फ्युअल मुळे जे काही आपले जे अनवॉन्टेड गॅसेस आहेत ते गॅसेस पण त्या इंजिनच्या या सिलेंडरमध्ये असतात. मग ते गॅसेस रिमूव्ह करण्यासाठी जे आपण काय करतो मग हा जो आउटलेट वॉल आहे हा आउटलेट वॉल ओपन करतो आणि हा इनलेट वॉल जो आहे बघा इथं क्लोज केलेला आहे इनलेट वॉल आणि आउटलेट वॉल काय ओपन आहे. मग या आउटलेट वॉलच्या सहाय्याने काय होतात तर पूर्ण जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते आपले काय होतात तर पूर्ण बाहेर जातात. मग यामध्ये अजून काय असतं बघा की हा जो आउटलेट वॉल आहे हा आउटलेट वॉल थोड्या जास्त वेळासाठी काय करतो आपण जास्त वेळासाठी ओपन ठेवतो. मग त्याच्यासाठी एक टर्म आहे स्कॅव्हेंजिंग आहे. मग हे स्कॅव्हेंजिंग काय असतं, कसं वर्क करतं, त्याचे फायदे काय, हे सगळं पूर्ण आपण डिटेलमध्ये बघणार आहे. परत डायग्राम असून पुन्हा ते व्हिडिओज असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे समजून घेणार आहे. तुमचा प्रत्येक जो कन्सेप्ट असेल तो पूर्ण क्लिअर करून देण्याचा मी प्रयत्न करेल. त्यानंतर बघा हे टू स्ट्रोक इंजिन आहे, हे पण आपण परत डिटेलमध्ये पूर्णपणे बघणार आहोत की कसं वर्क करतं, सक्शन कंप्रेशन पॉवर एक्झॉस्ट यामध्ये कसे होतात हे पूर्ण आपण नंतर बघणार. ते पोर्टचं फंक्शन काय, पोर्ट कसे वर्क करतात, परत पोर्ट पोर्ट आणि वॉल, पोर्ट असण्याचा फायदा का वॉल असण्याचा फायदा, परत इफिशियन्सी कुठल्या इंजिनची जास्त असते, पेट्रोलची जास्त असते, डिझेलची जास्त असते, हे पण आपण बघणार आहे. त्यासोबत सोबतच जे काय आपले अजून जे पुढचे पार्ट आहेत इंजिनचे, मग पॉवर कशी ट्रान्सफर होतीये, परत इंजिन पासून जनरेट होणारी पॉवर चाकापर्यंत जाते या टर्मला काय म्हणतात तर पॉवर ट्रेन म्हणतात. मग ही पॉवर ट्रेन काय असती याचं पूर्ण आपण पूर्ण डिटेलमध्ये काय होतं आपण नंतर डिस्कस करणार होतं. त्यासोबत सोबतच जे काय ट्रॅक्टरच्या जनरल बेसिक कन्सेप्ट असेल की तुमच्या आता तुमच्या रेग्युलर याच्यामध्ये येत असेल माइंडमध्ये येत असेल की आता ट्रॅक्टर जर पाहिला तर मग ट्रॅक्टरच्या माग ट्रॅक्टरचा पीटीओ जो असतो तो मागेच का असतो, पुढं का नसतो. मग जे काय आपला हार्वेस्टर आहे, हार्वेस्टर जो कसं जोडता ट्रॅक्टरला, परत आपले एखादं इम्प्लिमेंट आहे, काही इम्प्लिमेंट बघा तुम्ही, काही इम्प्लिमेंट जर बघितले असतील तर काही कसे असे रोडनी चालवत नेतात, पण जर आता रोटावेटर असेल रोटावेटर ज्या ट्रॅक्टर रोड ट्रॅक्टरद्वारे रोडवर जर चालवत नेतो तर मग तो कसा वर उचलून नेला जातो, मग तो कसा होतो, ती सिस्टीम कुठली असती, हायड्रॉलिक सिस्टीम काय, ती वर्क कशी करती, परत ट्रॅक्टरमध्ये ऑइल कुठलं युज केलं जातं, ब्रेक कुठले असतात, हे पूर्ण जे आहे डिटेल ट्रॅक्टरच्या ते डिटेल ट्रॅक्टरच्या विषयी आपण काय होतात यामध्ये बघणार आहोत. त्यासोबत सोबत ट्रॅक्टर पाहिला असेल तुम्ही मग पुढचे चाक छोटे का असतात, मागचे मोठे का असतात ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर चाक जे आहेत ते. त्यानंतर अजून जर पाहिलं तर जे ट्रॅक्टरमध्ये काय असतं की मागच्या चाकामध्ये पाणी भरलं जायचं पहिले, ते पाणी का भरलं जायचं, मग आता भरत नाही तर तिथं काय मेटल बलास्टिंग काय असतं, परत हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण पूर्ण डिटेलमध्ये जे आहे ते आपल्या बॅचमध्ये बघणार आहोत. त्यानंतर अजून जर पाहिलं तर ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रॉली कशी जोडतात, परत दोन चाकाची ट्रॉली असती, चार चाकाची असती, यामध्ये फरक काय, हे पूर्ण म्हणजे तुमचं असं एकदा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ने पण कव्हर होईल आणि तुम्हाला काय जे डेली यूज मध्ये काय गोष्टी लागणार आहेत त्या पण पूर्णपणे आपण या बॅचमध्ये कव्हर करून घेणार आहोत. त्यासोबत सोबतच जे काय बाकी सब्जेक्ट आहेत आपले इंजिनचे ते पण आपण बघणार आहोत. जसं की बघा आता हा इंजिनचा कोर्स झालाय तुमचा, त्यानंतर जो दुसरा कोर्स आहे हा सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंगचा. तर या सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंगचा हा जो पार्ट आहे हा फक्त इथल्या इंजिनच्या सिलेबसच्या रिलेटेडची महत्वाची नाही, म्हणजे जे काही तुम्हाला इंजिनचं 3% वेटेज आहे त्यामध्ये किती 6 क्वेश्चन येणार आहेत, तर या 6 क्वेश्चन पुरतच मर्यादित नाहीये. तर हा जो पार्ट आहे तुम्हाला हा पार्ट ऍग्रोनॉमी मध्ये पण ओव्हरलॅप होणार आहे. एक काय ऍग्रोनॉमी मध्ये ओव्हरलॅप होणार आहे, त्यासोबत सोबत जे काय सॉइल सायन्स आहे त्यामध्ये पण बऱ्यापैकी उपयोगात यामधलाच काहीतरी मोस्ट ऑफ दी सॉइल सायन्स मध्ये जर पाहिलं तर जो इरोजनचा पार्ट आहे किंवा सॉइल कन्झर्वेशनचा पार्ट आहे त्यामध्ये हा जसा काय हा सिलेबस आहे तोच पूर्ण शॉर्ट मध्ये हा सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर ड्रेनेज असेल त्या ड्रेनेज मध्ये पण तुम्हाला युजफुल होणार आहे. तर यामध्ये बघा आपण काय काय बघणार आहोत या कोर्समध्ये, बघा इंट्रोडक्शन ऑफ सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन म्हणजे बेसिक काय असतं. आता तुम्ही कुठला एखादा इंटरव्ह्यू जरी फेस करायचा म्हटला तरी तुम्हाला विचारतात बेसिक की बाबा सॉइल कन्झर्वेशन आणि वॉटर कन्झर्वेशन मधला डिफरन्स सांगा. मग हा बेसिक डिफरन्स काय असतो, मग त्याचे कुठले कुठले स्ट्रक्चर आहेत, कुठलं स्ट्रक्चर कुठे युजफुल केलं पाहिजे, किंवा त्यामध्ये काय आता गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. जसं की पाणी फाउंडेशन असेल, पुन्हा बंधारे असतील वेगळे, वनराई बंधारा विचारतात, परत भूमिगत बंधारा काय आहे, इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी विचारण्यात येतात, ते पूर्ण आपण इथं बघणार आहोत. म्हणजे तुमचा एक तर थेरॉटिकल सोबत सोबतच ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि त्यासोबत इंटरव्ह्यूची पण तयारी, आपण इंटरव्ह्यूला पण तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील या आपण पूर्ण बघणार आहोत.
म्हणजे असं नाही की फक्त एमसीआरचा तुमचा अभ्यास होईल, त्यासोबत सोबत जे काही अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याच्या रिलेटेड पण पूर्णपणे शिकवलं जाईल. त्यानंतर बघा डेफिनेशन अँड स्कोप काय काय येतं, परत कॉजेस ऑफ सॉइल इरोजन. आता जनरली बघा आपण काय करतो की परत टाइप्स अँड जिओलॉजिकल अँड ऍक्सलरेटेड इरोजन, जिओलॉजिकल इरोजन काय असतं, ऍक्सलरेटेड इरोजन काय असतं हे पण आपण बघणार आहोत. त्यानंतर ऍक्सलरेटेड इरोगेशन कशामुळे होतं, ऍक्सलरेटेड इरोजन जे आहे ते कशामुळे होतं, परत वॉटर आणि सॉइल, वॉटर आणि विंड इरोजन काय काय असतात, म्हणजे जर इरोजन सॉइल इरोजन म्हणलं तर सॉइल इरोजन मध्ये बेसिकली सॉइल इरोजन कशा कशा होतं, एक तर वॉटर नि होतं आणि दुसरं विंड नि होतं. तर मग या विंड इरोजन कसं कसं होतं, परत वॉटर इरोजन कसं होतं हे आपण पूर्णपणे बघणार होतं. जसं की बघा आपण वॉटर इरोजनचं घेतलं, म्हणजे काय होतं आपलं, पहिलं असतं ते हायड्रोलॉजिक सायकल असतं. हायड्रोलॉजिक सायकल मध्ये काय होतं, आपलं समुद्राचं पाण्याची काय होती, वाफ होती, वाफ झाली परत ढग होतात, त्या ढगातनं पाणी पडतं, परत जमिनीवरनं ते पाणी वाहून जातं. पण या वाहून जाण्यामध्ये फक्त असं नसतं की आता त्याचं कसं कसं होतं, बघा समजा पावसाचं पाणी काय होतं आपलं पडते, समजा काय होतंय आपला हा पाऊस आहे, पावसाचं पाणी काय होतं आपलं पडते जमिनीवर, मग यामध्ये जो काय आपली माती असती, ते माती असती स्मॉल स्मॉल पार्टिकल असतात, यामध्ये ज्यावेळेस पावसाचं पाणी पडतं एखादं, पाणी पडल्याच्यानंतर हा रेनड्रॉप असतो, हा काय असतो आपला रेनड्रॉप असतो. मग या रेनड्रॉपचे पण वेगवेगळे टाईप्स आहेत, वेगवेगळे टाईप आहेत. आता रेनड्रॉपची डायमीटर जर बघितली ती किती असती, 0.5 to 6 mm पर्यंत असती. तर मग या जे डायमीटर असते या डायमीटर नुसार प्रत्येक डायमीटर 0.5 पासून ते 6 mm पर्यंत जे वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत ते क्लासिफिकेशन पण आपण पूर्णपणे यामध्ये बघणार आहोत. त्यासोबत सोबतच हा रेनड्रॉप पडल्याच्या नंतर काय होतं, पहिल्यांदा रेनड्रॉप आपला पडतो जमिनीवर, जमिनीवर पडल्याच्या स्ट्राईक झाल्याच्या नंतर ती काय टर्मिनल व्हेलॉसिटी असती. टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय, रेनड्रॉप हा पडतोय हा किती स्पीडनं खाली पडतोय, कुठल्या इंटेन्सिटीने पडतोय, हे पूर्णपणे गोष्टी त्यामध्ये असतात. ज्यावेळेस रेनड्रॉप हा मातीशी स्ट्राईक होतो, स्ट्राईक झाल्याच्या नंतर काय होतं, जे काय पार्टिकल आहे छोटे छोटे पार्टिकल रेनड्रॉप पडल्याच्या नंतर ते काय होतात, साईडला स्प्रेड होतात. जवळपास 50 to 75 cm डायमीटर मध्ये ते काय होतात, स्प्रेड होतात. मग त्या स्प्रेड झाल्याच्या नंतर कुठलं इरोजन म्हणतात, मग त्याला काय म्हणतात तर रेनड्रॉप इरोजन म्हणतात. कुठलं, रेनड्रॉप इरोजन, किंवा त्याला रेनड्रॉप इरोजन असं म्हणतात, किंवा स्प्लॅश इरोजन पण त्याला म्हणतात. त्यानंतर मग काय होतं, जनरली हा पाऊस पडलेला आहे इथं, पडतो पडतो पाऊस, आणि नंतर काय होतं, कधी कधी हा पाऊस काय होतो, आपली बिल्डिंग असेल, झाडाचे पानं असतील, किंवा रोडवर असे खड्डे वगैरे असतील, त्या खड्ड्यामध्ये साचून होतो, मग यामध्ये लॉसेस होतात, मग त्याला लॉसेस कुठले म्हणतात, इंटरसेप्शन लॉस असतो तो पण आपण बघणार आहोत. त्यासोबत रेनड्रॉप इरोजन झाल्याच्या नंतर काय होतं, थोडं पाणी स्टँडिंग झालं, पाणी जास्त तिथं जातल्याच्यानंतर पाणी काय होतं, परत वाहू लागतं. मग त्या वाहू लागल्याच्या नंतर कुठलं इरोजन होतं, मग ते कुठलं इरोजन असतं, आपलं शीट इरोजन असतं. काय असतं ते, शीट इरोजन असतं. मग परत पूर्ण शीट इरोजन झालं चालू, मग शीट इरोजनच्या नंतर, शीट इरोजन सुरू झाल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होतं की जनरली तिथे थोड्या थोड्या रील्स पडायला लागतात, मग ते कुठलं रील इरोजन असतं, तर मग तिथे कुठलं असतं तर रील इरोजन, थोड्या छोट्या रील्स झाल्या जे की आपण सहजली प्लॉ वगैरे करू चालून रिमूव्ह करू शकतो, अशा रील्सला काय म्हणतात तर रील इरोजन असतं. ते रील्स झाल्या, मग त्यानंतर कंटिन्युअसली जर इरोजन होत गेलं तर मग काय होतं, तिथं या रील्सची साईज जी आहे ती काय होती, एनलार्जमेंट होती. तर मग ती साईज एनलार्जमेंट झाल्याच्यानंतर तिथं कुठलं होतं तर गली इरोजन होतं. मग हे गली इरोजन झालं. मग गली इरोजनानंतर अजून एक पॉईंट असतो, तो कुठला असतो बघा, ज्यावेळेस आपण नदी वगैरे बघितली बघा, एक पूर्ण गली इरोजनानंतर काय होतं, नदी असेल नदीमध्ये, नदीला जर समजा फ्लो जो असतो, लॅमिनार फ्लो असतो, टर्बुलंट फ्लो असतो, जर खूपच जास्त टर्बुलंट फ्लो असला तर नदीचे जे कटडे आहेत, जे काठ आहे, त्या काठाची पूर्णपणे झीज होती, मग त्या इरोजनला काय म्हणतात, त्याला काय असतं, स्ट्रीम बँक इरोजन असतं. काय असतं, स्ट्रीम बँक इरोजन. हे पण पूर्णपणे आपण हे इरोजन कसं होतं, परत याचं कुठलं कुठलं, आता फार्मरच्या दृष्टीने पाहिलं तर शीट इरोजन जे आहे का, फार्मरला सगळ्यात जास्त घातक असतं. फार्मर म्हणजे फार्मरला कळतच नाही बाबा शीट इरोजन होतंय, कारण की इनव्हिजिबल फॉर्म मध्ये असतं हे थोडक्यात. म्हणजे शीट असा रिमूव्ह, जो फर्टाईल लेअर आहे तो पूर्णपणे रिमूव्ह होत असतो, ते काय शीट इरोजन मध्ये होतं. तर मग यामध्ये याचे वेगवेगळे टाईप आहेत, परत हा कसं कसं वर्क होते पूर्ण आपण डिटेल मध्ये या बॅच मध्ये काय होतं आपण शिकणार आहोत. पूर्णपणे तुम्हाला जे काही व्हिडिओज असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघणार आहोत. या सोबत सोबतच हे इरोजन आहे, आम्हाला गल्ली कंट्रोल स्ट्रक्चर आहे, मग हे इरोजन तर आपल्याला होऊ द्यायचं नाही. तर मग यासाठी कुठले आपण मिरजर करतो का, जसं की बंडिंग असेल, टेरेसिंग असेल, या पूर्णची माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत. आता जसे काही अजून जे काही योजना आहेत, आता पाणी अडवा पाणी जिरवा आहे, त्यामध्ये त्याचा फंक्शन रोल काय, परत अजून एक वॉटर हार्वेस्टिंग म्हणून एक नवीन टर्म आहे, वॉटर हार्वेस्टिंग, त्या वॉटर हार्वेस्टिंगचे स्ट्रक्चर कुठले कुठले आहेत, फार्म पॉइंट काय, फार्म पॉइंटची साईज कशी मेजर करायची, परत फार्म पॉइंट मध्ये किती वॉटर स्टोरेज झालेलं आहे, परत त्याचं युज कसा होईल, इव्हॅपोट्रान्सपिरेशन किती झाले, या इव्हॅपोट्रान्सपिरेशनच्या मेथड वगैरे आहेत ते पण पूर्ण आपण बघणार आहोत. त्या आपल्याला इंजिन्स मध्ये युजफुल तर होतीलच, त्यासोबत सोबत जे इरिगेशनचा पार्ट आहे ऍग्रोनॉमी मधला तिथं पण आपल्याला युज होतील. त्यानंतर इरोजनचं पार्ट झाले, त्यानंतर विंड इरोजन आहे, या विंड इरोजन मध्ये वेगवेगळे जे काय आहेत, सॉल्टेशन आहे, सस्पेन्शन आहे, सर्फेस क्रीप आहे, ह्या पण पूर्ण टर्म जे आहेत ते आपण इथं बघणार आहोत, डिटेल मध्ये बघणार आहोत. परत त्यानंतर बघा जे काय आपलं हे आहे इरोजनचं झाले, त्यानंतर परत यूएसएलई मेथड आहे, युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन आहे. जवळपास जर कुठल्या एक्झाम पाहिलं त्यामध्ये विचारतात की आता युनिव्हर्सल सॉइल लॉस इक्वेशन आहे तर त्यामध्ये काय असतं तर आर के
LSCP यामध्ये हा प्रत्येक पॅरामीटर आहे. काही काही एक्झाम्पल तर काय असतं की हा फक्त तुम्हाला हे दिलं असतं, इक्वेशन दिलं असतं RKLSCPचं, वर इक्वेशन दिलं असतं किंवा विचारलेलं असतं की इन सॉइल लॉस इक्वेशन आर डिनोट्स, म्हणजे काय सॉइल लॉस इक्वेशन मध्ये हे आर काय डिनोट करतं, तर मग काय असतं तर रेनफॉल इरोजिबिलिटी फॅक्टर असतो आर, म्हणजे त्यानंतर के म्हणजे काय असतो तर रेनफॉल इरोडिबिलिटी फॅक्टर असतो, त्यानंतर जो आपला आर के एल एल जो असतो तो काय असतो तर एल एस असतो, तो स्लोप लेंथ फॅक्टर असतो, त्यानंतर हा कल्चरल मॅनेजमेंट किंवा प्रॅक्टिसेस असतात ते बाकी सी आणि पी असतो. तर मग हे सगळे जे फॅक्टर आहेत ते फॅक्टर आपण कसे वर्क करतात, त्या प्रत्येकाचं काय काय फंक्शन आहे, परत मग ते काय इरोडिबिलिटी म्हणजे काय, इरोजिबिलिटी म्हणजे काय, हे पूर्ण आपण डिटेलमध्ये परत बघणार आहोत. त्यानंतर हे जे काय ग्रास वॉटरवेज आहेत, कंटुरिंग आहे, स्ट्रीप कॉपरिंग आहे, बंड्स आहेत, ग्रेडेड बंड्स आहेत. आता हे कंटूर बंड आणि ग्रेडेड बंड आहे. जनरली आपण काय करतो की ज्या जिथं समजा आपल्याला काय असतं कमी पाऊस आहे आणि जिथं आपल्याला फक्त काय करायचं कमी पाऊस आहे, कमी पाऊस असला म्हणजे आपल्याला तिथं काय वॉटर जे आहे ते वॉटरचं काय करायचं कन्झर्वेशन करायचं, म्हणजे इरोजन तर फंक्शन नसणार कारण पाऊस खूप कमी आहे तिथं, त्यामुळे वॉटर इरोजन तर तिथं नसणार. मग तिथं काय करायचं आपल्याला तर सॉइल वॉटरचं कन्झर्वेशन करायचं आहे, मग तिथं कुठला बंड युज करतो आपण कंट्रोल बंड असतं. त्यानंतर जास्तच पाऊस आहे आणि तिथली आपली खूप माती वाहून चाललेली आहे, म्हणजे सॉइलचं इरोजन काय होते जास्त होते, मग तिथं कुठला युज बंड करतो आपण ग्रेडेड बंड करतो. त्यासोबत सोबत इथं स्लोप किती असतो, कंट्रोल बंड मध्ये किती असतो, ग्रेडेड बंड मध्ये किती असतो, परत कुठला स्लोप असतो, कुठला बंड कन्स्ट्रक्ट करायचा, हे सगळं आपण बघणार आहोत. परत त्यानंतर हिल असेल एखादी, हिल हिल साईडला आपल्याला शेती करायची तर त्या तिथं शेती कशी करणार, मग जे आपल्या पायऱ्या पायऱ्याची शेती म्हणतो आपण ते पण पूर्ण टेरेसिंग काय असतं, परत कॉफी गार्डन असतील त्यामध्ये कसं वर्क, कॉफी गार्डन असतात ते आपले पूर्ण हिल साईडवर लावलेले असतात, ते कसे त्यांना त्यांचे तिथं मग इरोजन कसं कंट्रोल करायचं हे पूर्ण आपण बघणार आहोत. त्यानंतर टेम्परेरी अँड परमनंट स्ट्रक्चर जे आहे यामध्ये याबद्दल पण बघणार आहोत. त्यानंतर हायड्रॉलॉजिक सायकल असतं, रन ऑफ काय असतो, आता रन ऑफचे वेगवेगळे टाईप आहेत, सर्फेस रन ऑफ आहे, सब सर्फेस रन ऑफ आहे, परत बेस फ्लो आहे, हे सगळं आपण बघणार आहोत त्यामध्ये. त्यानंतर डेफिनेशन काय त्याच्या, टाईप्स, फॅक्टर, अफेक्टिंग इस्टिमेशन, एक्झाम ऑफ रॅशनल फॉर्म्युला हा जो आहे. आता मागची जर ऍग्री एमपीएससी म्हणली तर त्यामध्ये हा रॅशनल फॉर्म्युलावर क्वेश्चन होता, तर मग हा रॅशनल फॉर्म्युलाचे ए पोल आपण यामध्ये एक वेळा क्वेश्चन विचारलेला आहे रॅशनल फॉर्म्युलावर, म्हणजे क्यू इज इक्वल टू सी आय ए अपॉन 360. यामध्ये एक तर युनिट विचारतात त्याचं किंवा रॅशनल फॉर्म्युला कुठला आहे खालचा, ते पूर्णपणे विचारलं जातं. मग ते आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत की रॅशनल फॉर्म्युला काय असतो, त्यामध्ये कुठले कुठले युनिट आहेत, युनिट कन्झर्वेशन कसं केलं जातं, पूर्ण जे बेसिक टू ऍडव्हान्स पूर्णपणे यामध्ये आपण बघणार आहोत बॅचमध्ये. त्यानंतर वॉटर हार्वेस्टिंग आणि टेक्निक कुठल्या कुठल्या आहेत वॉटर हार्वेस्टिंगचा, फार्म पॉइंट असेल मग फार्म पॉइंटचे टाईप, एम्बॅंकमेंट टाईप आहे, डग आउट फार्म पॉइंट आहे, किंवा मग आपण नवीन एक बघितलं असेल आता काय करतायत रूप वॉटर हार्वेस्टिंग पण करतायत, म्हणजे मोठमोठ्या सिटीमध्ये काय करतायत की जे छतावर पाणी पडणार आहे ते पाणी पाईपच्या साह्यानं त्याला एक वॉटर प्रूफिंग केलेलं असतं, त्या वॉटर प्रूफिंग केल्याच्यानंतर जे काही छतावर पाणी साचणार आहे ते पाणी पूर्ण पाईपच्या साह्यानं आणून जे अंडरग्राऊंड आहे किंवा ते खाली स्टोअर केलं जातं आणि ते पाणी नंतर युज केलं जातं. मग हे पूर्ण टेक्निक जे आहेत हे काय येतात तर वॉटर हार्वेस्टिंगच्या टेक्निक, त्या पण आपण बघणार आहोत. त्यानंतर कॅपॅसिटी किती आहे त्या फार्म पॉइंटची, त्यानंतर सर्वेईंग अँड लेवलिंग, त्या सर्वेईंग मध्ये जे वेगवेगळ्या काय चेन्स आहेत ते आपण गुंटूर चेन असेल, रेव्हेन्यू चेन असेल, मेट्रिक चेन असेल, इंजिनियर चेन असेल, याची सगळ्यांची बघणार आहोत. जनरली आता जर आपण असं जर पार्टच करायचं म्हणलं तर तरी पण या चेनचं करू शकतो, पण जर तुम्ही एकदा कन्सेप्ट समजून घेतला, आता तुम्हाला जर विचारलं डायरेक्ट कुणी, तुम्ही पार्ट केलेला असेल आणि तुम्हाला विचारलं की रेव्हेन्यू चेनची लेंथ किती असती आणि गुंटूर चेनची किती असती, तुम्ही एकदम काय होतात कन्फ्युजिंग होऊन जातात. पण ज्यावेळेस तुम्ही एखादी ऍक्च्युअल मध्ये त्याची डायग्राम बघता, रिव्हेन्यू चेन कशी असती, परत गुंटूर चेन कशी असती, इंजिनियर चेन कशी असती, मेट्रिक चेन कशी असती, ज्यावेळेस तुम्ही डायग्राम बघून शिकता त्यावेळेस तुम्हाला ते ऍक्च्युअली असं क्लिक होतं, हा रिव्हेन्यू चेन अशी अशी होती आणि लेंथ एवढी होती, आपल्याला लगेच कळून जातं 33 फीट असती का 66 फीट असती, त्याचं पूर्णपणे डिटेलमध्ये आहेत का ते आपण डायग्रामॅटिकली नंतर चेनच्या बाबतीत पण समजून घेणार आहोत. त्यानंतर सर्व्हिंग असतं, परत सर्व्हिंग मधला फरक काय, लेवलिंग मधला फरक काय, त्यानंतर वॉटरशेड आहे, वॉटरशेडचे मॅनेजमेंट कसं करायचं, परत वॉटरशेड काय असतं, वॉटरशेडचं काय असतं. आता बघा बेसिकली ऍग्री एमपीएससी चे इंटरव्ह्यू झाले माग, त्यामध्ये एक क्वेश्चन विचारत होते की वॉटरशेड काय असतं आणि वॉटरशेडचे झोन कुठले, तर मग ते झोन कुठले कुठले आहेत वॉटरशेडचे, परत वॉटरशेडचा फायदा काय, हे काय सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत, जेणेकरून तुमचा ऑब्जेक्टिव्ह कुठला पण राहिला नाही पाहिजे, की ज्यावेळेस तुम्ही सीईडीचा पेपर देणार त्यावेळेस कुठला तुमचा ऑब्जेक्टिव्ह राहिला नाही पाहिजे. त्यानंतर वॉटरशेड मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशनच्या टेक्निक जे आहे ते पूर्ण आपण शिकणार आहोत त्यामध्ये. त्यानंतर बघा अजून एक कोर्स आहे हा रिन्युएबल एनर्जीचा. या रिन्युएबल एनर्जीमध्ये पण जी काही सध्या आहे, सध्या आता जे गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटचा पण जास्त रोल कशावर आहे तर रिन्युएबल एनर्जी कशी जनरेट करता येईल ते असेल, विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, परत आता इथेनॉल प्रोडक्शनवर पण आहे, याच्या रिलेटेड पूर्ण जे काही आपला आहे एनर्जी सोर्सेस कुठले कुठले आहेत, कंट्रीब्युशन ऑफ सोर्सेस, हे पूर्ण जे डिटेलमध्ये आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता कुठले पण एक्झाम असेल त्यामध्ये रिन्युएबलच्या पार्टने जे विचार करायचं असतं, हे जे पीव्ही सिस्टीम आहे फोटोवोल्टाईक सिस्टीम, फोटोवोल्टाईक सिस्टीमवर बेसिकली काय असतात तर क्वेश्चन असतात की म्हणजे सोलार सेल काय असती,
जे से हे आपली पीव्ही सिस्टीम असते, फोटोवोल्टाईक सिस्टीम, ते बनलेले सोलार पॅनल कसे बनलेले असतात, त्याचं मटेरियल कुठलं वापरलं असतं हे विचारलं जातं. परत विंडमिलची कॅपॅसिटी किती, परत अजून बायोगॅस आहे, बायोगॅस जनरेट कसा होतो, परत बायोगॅसचे टाईप कुठले कुठले आहेत, परत केव्हीआयसी कसा असतो, परत जनता मॉडेल काय, दीनबंधू मॉडेल काय, हे पूर्णपणे आपण काय यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर सोलार पॉइंट असेल, परत सोलार डिस्टिलेशन असेल, हे आपण वॉटर जे आपले फिल्ट्रेशन आहे त्यासाठी वापरतो सोलार डिस्टिलेशन, ते पण कसं वर्क करते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर सोलार एनर्जी गॅजेट जे आहेत ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत बायो एनर्जी रिसोर्सेस, परत इंट्रोडक्शन ऑफ सोलार एनर्जी, याचं पण पूर्ण आपण डिटेलमध्ये तिथं बघणार आहोत. त्यानंतरचा एक जो नवीन कोर्स आहे बघा, हा प्रोटेक्टेड कल्टिवेशन. या प्रोटेक्टेड कल्टिवेशन बद्दल पण आपण जे काही ग्रीन हाऊस असतील आपले, म्हणजे ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी असेल, ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी बद्दल पण पूर्णपणे डिटेल मध्ये, म्हणजे ग्रीन हाऊसची टाईप किती आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट कसा असतो, परत त्यामध्ये कुठले कुठले आपण फ्लॉवर घेतो, कुठले क्रॉप घेतो, व्हेजिटेबल क्रॉप असतात, ते बाकीचे जे क्रॉप आहेत ते पूर्णपणे आपण यामध्ये बघणार आहोत. त्यासोबत बेसिक इंट्रोडक्शन काय असेल ग्रीन हाऊसचे, ग्रीन हाऊसचे टाईप्स असतील, टाईप्स ऑफ ग्रीन हाऊस असतील, लीन टाईप असेल, वेगवेगळे टाईप जे आहेत ते स्पॅन वरती डिपेंड, याच्यावर पूर्णपणे आपण बघणार आहोत. त्यानंतर प्लांटचा रिस्पॉन्स कसा असतो ग्रीन हाऊसच्या इन्व्हायरमेंटला, ते पण आहे. त्यानंतर प्लांटिंग अँड डिझाईन कन्सिडरेशन ऑफ इन्व्हायरमेंट. त्यानंतर परत जे वेगवेगळे जे आहेत ते इरिगेशन सिस्टीम कुठल्या कुठल्या युज केले जातात, कुठले फॉगर युज केले जातात, परत आता ऑटोमोटेड ग्रीन हाऊस जे आहेत नवीन टेक्नॉलॉजी आहेत इमर्जिंग मध्ये, ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग प्रॉपर्टीज सच एज फिजिकल, थर्मल अँड एरोडायनॅमिकल प्रॉपर्टीज ऑफ सिरियल पल्सेस जे आहेत का, म्हणजे आता सिरियलच्या प्रॉपर्टीज असेल, साईज असेल, शेप असेल, परत अजून कुठला आहे तर रिलेटिव्ह लेंथ असतील, हे जे पूर्ण आहे का हे आपण बघणार होतो. मग या जे प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीच्या साईन काय असतात, आपले ड्रायर असतील किंवा सेपरेटर असतील ते वर्क करतात, मग त्या सेपरेटरचं पण पूर्ण कसं वर्किंग होतं काय नाही हे पण पूर्णपणे आपण काय करणार होतो याच्या साईन आपण बघणार होतो. त्यानंतर दुसरं काय असेल तर ड्रायर असतील, फ्लॅट बेड ड्रायर काय, परत थिन बेड ड्रायरिंग असतं, परत डीप बेड ड्रायरिंग असतं, याचं पूर्णपणे आपण माहिती काय त्यामध्ये बॅचमध्ये आपण पूर्णपणे घेणार आहोत. तर बघा, हे जे कोर्स होते त्याबद्दल पूर्ण आपण थोडं शॉर्ट मध्ये आपण एक व्हिडिओ बघितला. त्यानंतर जे आपण जेव्हा काय आपली बॅच सुरू होईल त्या बॅच मध्ये पूर्णपणे आपण जे डिटेल मध्ये जे आहे का पूर्ण प्रॅक्टिकल असतील, म्हणजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल तर पॉसिबल नाही, पण जे काही व्हिडिओज आहेत किंवा फोटोज आहेत त्या फोटोच्या माध्यमातून आपण पूर्णपणे कन्सेप्ट जे आहेत का ते पूर्ण समजून घेऊन, तुमचा प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा थेरॉटिकल एक्झाम असतील एखाद्या, किंवा काही तुम्हाला एखादा इंटरव्ह्यू फेस करणार असेल, तर त्या दृष्टीने तुमची पूर्णपणे तयारी करून घेण्यात येईल. थँक्यू.